राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व ऑरेंज सिटी पेट्रोलियम इनके संयुक्त विद्वान से शनिवार को भव्य रोग निदान एवं रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। शहर के स्नेहनगर कॉर्नर ऑरेंज सिटी पेट्रोलियम में इस शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में जनरल आरोग्य जांच, निशुल्क आंखों की जांच व मोतियाबिंद ऑपरेशन, नोनड़ी दांत जांच, दिव्यांग और ज्येष्ठ नागरिकों को मुफ्त में चश्मे बांटे गए। इस शिविर को नेल्सन हॉस्पिटल व सार्थक संस्था धर्मादेय अस्पताल का सहयोग मिला। आज जागतिक अपंग दिन है, 3 डिसेंबर 2022। या जागतिक अपंग दिनानिमित्त राष्ट्रीय अपंग विकास महासंघ ही आमची राज्यस्तरावरची संघटना आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या शाखा आहेत आणि नागपूर शाखेतर्फे आपण हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे। राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि ऑरेंज सिटी पेट्रोलियम, हा ऑरेंज सिटी पेट्रोल पंप जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये एक अपंगांचा पेट्रोल पंप म्हणून प्रसिद्ध आहे। कारण इथे आपण सुरुवाती आमची आम्ही दो मी स्वतःसुद्धा हँडिकॅप आहे आणि माझी मिसेस दोघंही हँडिकॅप आहे मी, आणि हा पंप काढण्यामागचा आमचा उद्देशच हा आहे की आपल्याला अपंगांसाठी काम करता आलं पाहिजे। आम्ही जास्तीत जास्त अपंगांना या ठिकाणी रोजगार दिला आहे। जे काही इथे काम करणारे व्यक्ती आहे त्या 90% स्टाफ आमचा हँडिकॅप आहे, अपंग आहे, आणि त्याच्याबद्दल आम्हाला या पंपाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे 2010। कार्यक्रमाला प्रामुख्याने आपल्या शहराचे माजी महापौर संदीपजी जोशी यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। त्याचप्रमाणे भारत पेट्रोलियमचे आपल्या नागपूर टेरिटरी रिजनचे मुख्य टेरिटरी मॅनेजर श्री निलेश वायचळ साहेबांनासुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे, आणि आमच्या विभागाचे नगरसेवक श्री प्रकाश भोयर हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे, आणि आमचे अपंग कार्यकर्ते जे नागपूरचे शहरामध्ये आमच्या जवळपास 50 ते 100 कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि दिव्यांगांची त्याचप्रमाणे या पेट्रोल पंपचे ग्राहक आणि सर्व कर्मचारी या सर्वांची आरोग्य तपासणी आपण या जागतिक अपंग दिनानिमित्त या ठिकाणी करणार आहे। त्याचप्रमाणे आमच्या अपंग बांधवांना आम्ही आवाहन केलं आहे की अपंग दिनानिमित्त आपण जास्तीत जास्त रक्तदान करावं, तर रक्तदान शिबिरसुद्धा आपण आयोजित केलं आहे। तर मला अपेक्षा आहे की 50 ते 100 अपंग बांधव या ठिकाणी या शिबिरामध्ये आपलं रक्तदान करून हा दिवस चांगल्या प्रकारे साजरा करतील। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, VCN न्यूज नागपूर।